अश्वशौकिनांसाठी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. सारंगखेडामधील अश्वसौंदर्य स्पर्धांसाठी देशभरातील घोडा मालक दाखल झाले आहेत. यापैकी या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या मॅडोना घोड्याची विशेष चर्चा आहे. या घोडीची वैशिष्ट्य आणि घोड्यांच्या किमती कशाच्या आधारे ठरवल्या जातात त्यावरचा हा खास रिपोर्ट. देखणी दिलखेचक बघता क्षणी घायाळ करणारी ही आहे मॅडोना. थेट पंजाब मधून मॅडोना सारंगखेड्यात अश्वसौंदर्य स्पर्धेसाठी आली आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण घोडे बाजारात आहे. मॅडोनानं देशभरात झालेल्या चारही अश्व शो मध्ये बाजी मारली आहे. आता ती चेतक फेस्टिवलच्या अश्वसौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली आहे. और ये हमारी घोड़ी है मैडोना, जो इस बार जोधपुर चैंपियन रही है, अवल आई है वहाँ पर जोधपुर में. और अभी यहाँ पर भी ये चैंपियनशिप के लिए आई है, बाकी देखते हैं क्या होता है यहाँ पे इस बार. मॅडोनाचं वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातील सर्वश्रेष्ठ मोहिनी घोड्याच्या परिवारातील आहे. या परिवाराचा अश्व शौकिनांमध्ये विशेष रुतबा असतो. दुपारी गरम होऊ नये म्हणून मॅडोनासाठी कूलर्स ठेवलेत, तर रात्री थंडी वाजू नये यासाठी हीटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. ये घोडा लेके आया हूं, इसका नाम गब्बर है, जो की अर्जुन रोलीवाली लाइन से बिलोंग करता है. पंजाब में पाया जाता है घोडा, उसी की नस्ल से ये. इसके अलावा जैसे इसका खान पान अगर देखा जाए तो वो सभी चीजें खिलाते हैं जो इसको पसंद आती है, हमारे को पसंद आती है, जिसमें दूध हो गया, चना हो गया, चापड़ हो गया, उसके अलावा गुड़ हो गया, तेल में जो भी ये खा सके, घी तेल जो इसको पसंद आए दोनों में से. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी असलेल्या घोड्यांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असतात असं सांगितलं जातं. आणि ही किंमत घोड्यांच्या ब्लड लाईन वरून ठरत असते. घोड्यांची उंची, रूप, त्याच्या शरीराचा बांधा, मजबूतपणा आणि वंशावळीची पूर्ण माहिती असलेल्या घोड्यांची किंमत कोट्यवधींवर जाते. त्या घोड्यांचे ज्या किमती ठरतात त्या असे वेगवेगळ्या ज्या देशभरात स्पर्धा होतात त्याच्यामध्ये जो चॅम्पियन घोडा असेल मग त्याचे ते सर्व कॅरेक्टर्स बघितले जातात, त्यांची सुंदरता बघितली जाते, त्याची मजबूती बघितली जाते आणि त्याच्यानंतर त्या किमती ठरत असतात. सौंदर्यवतींच्या स्पर्धेप्रमाणे सारंगखेड्यातील अश्वसौंदर्य स्पर्धा असते. वेगवेगळ्या घोड्यांच्या जातींसाठी चार प्रकारात ही स्पर्धा होते. घोड्याची चाल, रुबाब, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा स्वभाव, अनेक सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यातूनच सर्वोत्तम असा अश्वसौंदर्य स्पर्धेत बाजी मारतो. आफताब खान, नंदुरबार, पुढारी न्यूज.